राहुल गांधींच्या जिभेला चटके द्यायला हवं असं वादग्रस्त विधान भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केलं होतं. आता या विधानावर अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशन मध्ये बोंडे यांच्या विरुद्ध युवक काँग्रेसने तक्रार सुद्धा दाखल केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा डॉक्टर अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया समोर स्पष्ट केली आहेत. राहुल गांधी यांनी पुन्हा बोलू नये म्हणून चटके द्यावा म्हटलं असं स्पष्ट करून अनिल बोंडे यांनी सुद्धा पुन्हा हल्ला चढविला. निश्चितचपणे त्यामध्ये कोणतीही हिंसा नाही. कोणी एखादा पोरगा खोटं बोलत असेल तर आई सुद्धा चटके देते असे स्पष्टीकरण यावेळी अनिल बोंडे यांनी स्पष्ट केलं. नाही नाही, त्यांना त्यांनी राहुल गांधीला विचारायला पाहिजे यशोमती ठाकूरनी की तुमच्या मनातच कसं आलं की ओबीसीचं एससीचं एसटीचं आरक्षण कसं, यशोमती ठाकूर राहुल गांधीचं समर्थन कसं करू शकते? म्हणजे यशोमती ठाकूर याला दलितांचे मतं चालतात, आदिवासीचे मतं चालतात, ओबीसीचे मतं चालतात आणि राहुल गांधी म्हणतो आरक्षण काढते, त्याचं समर्थन कसं करू शकते? राहुल गांधीनं पुन्हा बोलू नये म्हणून चटके द्या म्हटलं आपण, म्हणजे कारण आणि त्याचं निश्चितपणे त्यामध्ये कोणतीही हिंसा नाही आहे. कोणी एखादा पोरगा खोटा बोलत असला तर आईसुद्धा चटके देते आणि त्याच्यामुळं यशोमती ठाकूरांनी खरं म्हणजे राहुल गांधीला जाब विचारला पाहिजे की आम्हाला दलितांमध्ये जावं लागतं, आम्हाला आदिवासींमध्ये जावं लागतं, आम्हाला ओबीसीमध्ये जावं लागतं, तुम्ही जर आरक्षण काढण्याच्या गोष्टी अमेरिकेत जाऊन कराल तर भारतात आम्ही काँग्रेसवाले कोणतं तोंड दाखवू, हे यशोमती ठाकूरनं विचारलं पाहिजे.